समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा महामार्ग म्हणून चर्चेत असतो. मात्र त्याहीपेक्षा जास्त चर्चा समृद्धी महामार्गावरील अपघातांची होऊ लागली आहे. समृद्धी महामार्ग सुरू होऊन अद्याप वर्षही सरलं नाही आहे, मात्र शेकडो अपघात आणि त्यात शेकडो लोकांचा बळी अशी सगळी परिस्थिती आहे. आणि आज तर तब्बल 20 जणांचा बळी गेलाय, त्यामुळे समृद्धी मृत्यूचा मार्ग का बनलाय असा सवाल विचारला जातोय. जवळपास 500 टन वजनी लोखंडी सांगाड 100 ते 150 फुटांवरून धाडकन खाली आला आणि त्याखाली तब्बल 20 माणसं थेट दबली. त्यावेळेस काय हाहाकार उडाला, किती किंखाळ्या आसमंतात घुमल्या ते सांगायला कदाचित ही दृश्य पुरेशी नसावी. ठाण्यातल्या शहापूर जिल्ह्यातल्या सरलांबे गावात काल रात्री 11:30 सुमारास ढग फुटल्यासारखा आवाज ऐकू आला आणि गावकऱ्यांनी गावाबाहेर धाव घेतली आणि त्यानंतर त्यांनी जे पाहिलं ते पाहून ते पुरते हादरले. 11 वाजता घटना घडलेली, ती जेव्हा ते आवाज आला वादळसारखा तेव्हा आम्ही बाहेर निघालो, पाहतो तो ब्रिज तुटलाय, 3 कामदार साईडला पडलं होतं, मग त्यांना बाहेर काढलं, बांधावर ठेवलं, त्यांना पाणी वगैरे पाजलं. रात्री आम्ही आलो तेव्हा ना इथं म्हणजे घराजवळ समाजला आम्हाला मोठा ब्लास्ट झाला आहे, असा ब्लास्ट झाल्यानंतर आम्ही घरून तिकडनं, तो आमचा गाव तिकडे साईडलाच आहे, त्या गावातून आम्ही आलो तर इकडं 3-4 जण ह्या साईडला शेतामध्ये फेकलेली गेलेली, तर त्यांच्या पण पूर्ण हातापायाला भरपूर मार लागलेला. आणि नंतर 1/2-1 तासाने म्हणजे चालूच होतं काम, आम्ही ट्रॉर्च वगैरे मोबाईलची लावून जवळजवळ 8-9 बॉड्या आम्ही जवळजवळ अशा काढल्या. म्हणजे समृद्धी महामार्गाच्या 3र्या टप्प्याचं काम सध्या सुरू आहे. नाशिक मुंबई महामार्गापासून 6 किलोमीटर आज सरलांबे गावात महामार्गाच्या एका पुलाचं गर्डर टाकण्याचं काम काल रात्री सुरू होतं. अचानकपणे गर्डर आणि गर्डर लॉन्चर मशीन धाडकन खाली कोसळली आणि खाली काम करणारे सगळे मजूर, इंजिनियर्स आणि इतर कर्मचारी थेट त्या महाकाय लोखंडी सांगाड्याखाली गाडले गेले. नवयुग इंजिनिअरिंग कंपनीनं या कामाचं कंत्राट घेतलंय. गर्डर लॉन्च करण्यासाठी VSL कंपनीला कंत्राट देण्यात आलं होतं. आता गर्डर लॉन्चर म्हणजे काय तेही बघा. सेगमेंटल बॉक्स गर्डर पूल बांधताना सिमेंटचे मोठमोठाले गर्डर्स वायरच्या सहाय्याने एकमेकांना जोडले जातात. जमिनीवरून सिमेंटचे गर्डर्स वर उचलणे आणि ते एकमेकांना जोडणे यासाठी गर्डर लॉन्चर मशीनचा वापर केला जातो. ही मशीन पुलाच्या 2 किंवा 3 खांबांवर बसवली जाते. ही मशीन म्हणजे प्रचंड मोठा लोखंडी रचना असते. प्रत्येक सिमेंटचा गर्डर उचलण्यासाठी स्वतंत्र स्लायडर बीमची रचना केलेली असते. 2 खांबांच्या मधले सिमेंटचे गर्डर्स बसवून झाले की ही गर्डर लॉन्चर मशीन पुढच्या खांबांवर सरकवली जाते. या कामासाठी किमान 200 टनची कॅपॅसिटी असलेल्या क्रेनचा वापर केला जातो. शहापूरच्या दुर्घटनेत ही सगळी मशिनरी अचानकपणे खाली कोसळली. याच मार्गिकेवरून सध्या गर्डर लॉन्चिंगचं काम सुरू होतं आणि हे गर्डर लॉन्च करण्यासाठी VSL ही जी कंपनी आहे ती एका मशीनचा वापर करत होती, एका क्रेनचा वापर करत होती. ही क्रेन एकाच वेळी 3 खांबांवर उभी असते. जसं की समोरचा हा खांब बघताय आपण, त्या खांबापासून ते पुढच्या 2 खांबांपर्यंत ही क्रेन पसरलेली असते आणि या क्रेनचा जो अत्याधिक भार आहे तो मधल्या खांबावर असतो आणि पुढच्या खांबावर असतो. या खांबावरून म्हणजे या टोकावरून हळूहळू एक एक गर्डर हे पुढे सरकवले जातात आणि अशा प्रकारे गर्डर लॉन्च केले जातात. पण काल रात्री झालं काय, तर काल रात्री या ठिकाणी मध्ये जे 11 गर्डर होते ते 11 गर्डर अचानक खाली कोसळले. याचं कारण म्हणजे त्या गर्डरला पकडणारी जी क्रेन होती ती क्रेन या ठिकाणी दडमळली आणि ती क्रेन खाली पडू लागली. त्यामुळे क्रेनच या ठिकाणी नसल्यामुळे गर्डर देखील खाली पडले. या सांगाड्याचं वजन इतकं जास्त होतं की त्याखालून जखमींना आणि मृतांना बाहेर काढणं हे NDRF आणि TDRF साठी प्रचंड मोठं आव्हान होतं. 4:30-5 वाजता आपण रेस्क्यू ऑपरेशन चालू केलं, तेव्हापासून आपण
रेस्क्यू ऑपरेशन आपलं अविरत चालू आहे. काय अडचण निर्माण होते कारण मोठ्या प्रमाणात गार्डरचं मोठा लोखंडी आहे आणि खाली पुलाचं मोठ्या प्रमाणात ढिगारा आहे. अगदी बरोबर, खाली गर्डर पडलेला आहे, त्याच्यावरती जे हे होतं लाईनचिंग मशीन तर ते त्याच्यावरती आहे, तर त्याच्यामुळे थोडीशी अडचण येत आहे. तरी त्या अडचणीवरती मात करून TDRF आणि NDRF आपण यशस्वीरित्या आपण रेस्क्यू ऑपरेशन आपलं या ठिकाणी चालू आहे. शहापूरमध्ये घडलेल्या घटनेत तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला आहे. या 20 जणांमध्ये 5 इंजिनियर्सचा समावेश आहे. समृद्धी महामार्गाच्या बांधकामादरम्यान घडलेली ही पहिली दुर्घटना नाही आहे. मे महिन्यात इगतपुरीजवळ काम सुरू असलेल्या पुलाचा भाग कोसळून मोठा अपघात झाला होता. ऑगस्ट 2022 बुलढाण्यातल्या सिंदखेड राजाजवळ पुलाचं काम सुरू असताना गर्डर कोसळला होता. कदाचित निष्काळजीपणामुळे, प्राथमिक दृष्ट्या असं लक्षात येते की निष्काळजीपणामुळे कदाचित हा अपघात झाला असावा. या सगळ्या जी घटना आहे ती घटना अत्यंत दुर्दैवी आहे. NDRFची टीम जी आहे ती इथे आलेली आहे, बचाव कार्य सुरू आहे. हा महामार्ग निर्माण करताना लोकांच्या जमिनी, बरं का, सुपीक जमिनी, बागाय शेती फक्त आपल्या स्वार्थासाठी, ठेकेदारांच्या फायद्यासाठी ओरबडून घेतल्या, त्याचे हे शाप आहेत. हे मी मागेही बोललो, आताही सांगतो, हे शाप आहे. इतके बळी या रस्त्यावर गेलेले आहेत, लोक यापुढे त्या महामार्गाचा वापर करायला घाबरतील. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सरकारने मदतीची घोषणा केली आहे. सगळ्या नेत्यांनी मृतांप्रती संवेदनाही व्यक्त केल्या आहेत. हे कशामुळे गर्डर आणि लॉन्चर पडला याचं कारण नक्कीच ते इन्व्हेस्टिगेट करतील. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये जे काही चौकशीमध्ये बाहेर येईल त्याप्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. स्वतः आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी, मोदी साहेबांनी देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेतलेली आहे. त्यांनी देखील संवेदना आणि शोक व्यक्त केलेला आहे. नवयुग इंजिनिअरिंग कंपनी आणि गर्डर लॉन्च करणारी VSL कंपनी यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण एका क्षणात तब्बल 20 घरं उद्ध्वस्त करणाऱ्या या घटनेला नक्की जबाबदार कोण याचं उत्तर मात्र आज घडीला कुणाकडेच नाहीये. अक्षय भाटकर आणि सत्यम सिंग सह अनिल वर्मा, ABP माझा, शहापूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.